वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवन हे समाजाच्या दृष्टीने प्रतिष्ठित आणि भूषणावह व्हावं अशी अपेक्षा काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केली आहे. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या 3D व्ह्यूचं अनावरण शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिरात काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवचरित्रकार तसंच शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी हिरेमठ, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी या भवनात कन्नड नाटकं व्हावीत अशा भावना व्यक्त करताना राष्ट्र उभारणीचं काम देखील या भवनाच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राजशेखरजीने एकच बोललो होतो की सांस्कृतिक सभागृहामध्ये कन्नडी नाटकं लागली पाहिजे. कारण काय आहे की संस्कृती लोप पावत चाललेली आहे, त्याला कुठंतरी पुनरुज्जीवित करण्याचं कार्य सांस्कृतिक भवनांनी करावं. फक्त लग्न कार्यच व्हावी असं नाही, त्याचं कारणच आहे की इथं ही संस्कृती कोणेकेकाळी इथं खूप महानाट्य यायची असं ऐकलं मी, कानडी नाट्य. आणि नाटक ही अशी एक गोष्ट आहे की जी बालमनापासून ते सगळ्या वयामध्ये संस्काराचं बीजारोपण करत असते. काय वाटलं की सोलापुराच्या भूषणामध्ये एक मानाचा मोत्याचा तुरा या निमित्ताने होतोय. राष्ट्र निर्माणासाठी, नेशन बिल्डिंगसाठी या सभागृहाने मोठी जबाबदारी पुढे स्वीकारावी या सर्व उपक्रमाला मी माझ्या शुभेच्छा देतो. वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांनीही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं आणि समाज प्रबोधनाचं काम या भवनाच्या माध्यमातून व्हावं असे विचार व्यक्त केले. परमपूज्य नूतन जगद्गुरूंच्या अमृत हस्ते या बिल्डिंगचं पायाभरणी झालेलं आहे. त्या निश्चितच या कार्यक्रमाला सर्व जगद्गुरूंचा आशीर्वाद, सर्व शिवाचार्यांचा आशीर्वाद आणि सर्व समाजातील अनेक मोठ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. त्या दृष्टीनं ही जी बिल्डिंग टेक्निकली वगैरे सरांनी म्हणाले तो तर त्याचा विचार करायला पाहिजे, पण याचा उपयोग जास्तीत जास्त सामाजिक बांधिलकी या दृष्टीनं समाज प्रबोधनासाठी कीर्तन असू दे, भजन असू दे, प्रवचन असू दे, महिलांचं तिथं भजन असू दे, काही असू दे, या असल्या कार्यक्रमासाठी मल्टीपर्पज यूज जो म्हणतो आपण तो करावा. आणि निश्चितच हे होणार आहे कारण महास्वामींचा आशीर्वाद आपल्याला आणि नेहमी सदोदित मार्गदर्शन राहणार आहे. कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेस महाराजांचा आशीर्वाद घेऊन मार्गदर्शन घेऊन आपण मार्गक्रमण करावे. दरम्यान काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात या भवनाची उभारणी करताना सर्वांना घेऊन सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनानं हे भवन व्हावं असं आवाहन केलं. ही वास्तू समाजासाठी भूषणावह ठरावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. आपण परवाच सांगितलं सोलापुरी माहेर म्हणून सर्व म्हणजे जगद्गुरुजींनी माहेर म्हणून सांगितलं आहे. मग माहेरच्या कामासाठी सर्व कुठलाही पीठाधीश्वर मागा सरकणार नाही, आपला आशीर्वाद सदैव त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहणार आणि काही मार्गदर्शन असेल तर अवश्य येणार आहे एवढं समजून पण लवकरात लवकर काम करून घ्यावं. त्या कामानिमित्त म्हणजे त्या भवनानिमित्त काही आपलं म्हणजे वीरशैव धर्माचे एक काय म्हणतो आपण प्रतिष्ठित म्हणजे आता समाजामध्ये एक आपलं पण एक भवन आहे म्हणून आपलं सांगायला एक गर्व वाटेल असं आपण करायला पाहिजे. आपण काही म्हणजे शासनरित्या काही पॉईंट कमी आला तर सुद्धा सर्व समाज म्हणजे सर्व समाजांना आपण बोलून मीटिंग वगैरे करावा, त्यांना सर्व समाजांना साथ घेऊन काही समाज उभारले म्हणलं तर शासन सुद्धा काही करू शकत नाही. त्यानिमित्त शासन सुपण पण येऊ दे आणि समाजाचं तोडपा हातभार लावू दे. दरम्यान या भवनासाठी 51,000 देणगी दिल्यानं अजित धुम्मा आणि प्रशांत धुम्मा यांचा तसंच केदार कुंभार यांचा महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरव जक्कापुरे यांनी केलं तर आभार वीरेंद्र हिंगमेरे यांनी मानले. यावेळी इरप्पा सालक्की, केदार जेवरे, महेश बेंबळगी, कैलास मेंगाणे आदींची उपस्थिती होती.